उत्तरकाशीमधील बोगद्याचं खोदकाम जवळपास पूर्ण. अडकलेले 41 कामगार कुठल्याही क्षणी बाहेर येणार. बांधकामाच्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा सज्ज. 2014 मध्ये आघाडी सरकार पडलं नसतं तर मराठा आरक्षणही टिकलं असतं. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. तर सत्ता गेल्यावर आरक्षण टिकलं नाही या म्हणण्याला अर्थ नाही. तटकरेंचं प्रत्युत्तर. 3 डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता. प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा. मुस्लिम आणि ओबीसीना टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप. आमदार अपात्रता सुनावणीत सुनील प्रभूंची उलट तपासणी. 21 जूनचा ठराव तयारच केला नसल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप. सुनील प्रभूंनी आरोप फेटाळला. कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक. नागपूर हिवाळी अधिवेशन 7 की 11 डिसेंबरपासून याचा फैसला होणार. महाराष्ट्राचा शेतकरी वाऱ्यावर सोडून पंचतारांकित शेतकरी प्रचारासाठी तेलंगणाला. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्ला. देशभरामध्ये ड्रग्जचं रॅकेट. सरकारने राज्यातल्या पोलिसांना मोकळीक दिल्यास सगळं वठणीवर येईल. राज ठाकरे यांना विश्वास. मराठी पाट्यांवरही राज्य सरकारवर निशाणा. मुंबईमध्ये मराठी पाट्यांना लावणाऱ्या दुकानांवर बीएमसीची धडक कारवाई सुरू. नायकेच्या आउटलेटवर कारवाई. कोर्टाने मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत काल संपली. ऐन हिवाळ्यात विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात धुवाधार पाऊस. कापूस धान पिकाचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यातली चंद्रभागा नदी ऐन हिवाळ्यात प्रवाही. राज्यातली गारपीट आणि नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी बोलावली बैठक. तातडीने मदत जाहीर करण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी आणि गारपीटीचे पंचनामे सुरू. मंत्री अनिल पाटलांनी केली पाहणी. 33,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा अंदाज. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन. बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांसह मंत्रालयाकडे रवाना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.